भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थ असल्याचं स्पष्ट केलंय, पण त्यापूर्वी रविवारी दिवसभरात चांगल्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी भाजपला सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर स्वतःहून सत्ता स्थापनेचा दावा करणं ही या देशाच्या राजकारणाची परंपरा आहे असं ते म्हणाले. राज्यपाल महोदयांनी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला आमंत्रित केलं, आमंत्रण दिलंय त्यांना, की त्यांना विचारलं की तुम्ही सरकार बनवू शकता की नाही, या संदर्भात मला 11 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत कळवा. सातत्यानं शिवसेना सुद्धा हीच भूमिका घेते, महाराष्ट्रातली राजकीय अस्थिरता संपवायची असेल आणि राज्याला सरकार द्यायचा असेल तर राज्यपाल महोदयांनी पुढाकार घेऊन जो सगळ्यात मोठा पक्ष निवडून आलेला आहे, त्यांचे स्वतःचे 105 आमदार आहेत, त्यांना तात्काळ सत्ता स्थापनेसाठी बोलवायला हवं. कारण खरं तर अशी एक या देशातल्या राजकारणामध्ये पद्धत आहे, जो सगळ्यात मोठा पक्ष असतो तो स्वतःच जाऊन दावा करतो. आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्ष आहे, त्याने थांबण्याची गरज नव्हती. खरं म्हणजे त्याने पुढल्या 24 तासात जाऊन दावा करायला हवा होता, पण ते का थांबले मला माहीत नाही, आम्हाला माहीत नाही. अनेक राज्यात त्यांनी दावा केलाय बहुमत नसताना सुद्धा, पूर्ण बहुमत नसताना सुद्धा. तर राज्यपालांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागत केलेलं. ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, ती म्हणजे सत्ता स्थापनेसाठी आता शिवसेनेला निमंत्रण आलेलं आहे. सत्ता स्थापनेला भाजपनं नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रण दिलं आहे. दुसरा मोठा पक्ष शिवसेना आहे राज्यात, आणि आता नियमाप्रमाणे राज्यपालांनी शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे. तेव्हा आता शिवसेना बहुमत सिद्ध करणार का, हा मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे. सोमवारी रात्री 7:30 पर्यंत ही मुदत असणार आहे सरकार बनवण्यासाठी. दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला आता निमंत्रण दिलेलं आहे. राज्यातला सर्वात मोठा पक्ष हा भाजपा आहे, पण भाजपानं सरकार स्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर आता राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष शिवसेना म्हणून शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं आहे, आणि सोमवारी रात्री 7:30 पर्यंतची ही मुदत आहे. तेव्हा आता शिवसेनेच्या गोटातही हालचालींना वेग आला असणार आहे, कारण की 7:30 पर्यंत आता आपल्याकडे बहुमत आहे की नाही हे शिवसेनेला सांगावं लागणार आहे राज्यपालांना, आणि दावा करावा लागणार आहे सत्ता स्थापनेचा. त्यामुळे आता शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी अक्षय कबाडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. अक्षय, शिवसेनेला आता निमंत्रण? निश्चितच निलेश, सर्वात मोठी पार्टी महाराष्ट्रातली जी होती, ज्याकडे 105 आमदारांचं संख्याबळ होतं, असं असून सुद्धा भाजपा ही असमर्थता त्यांनी दाखवली आणि कुठेतरी राज्यपालांनी दिलेलं जे आमंत्रण होतं ते नाकारलं. राज्यपालांना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जे संख्याबळ त्यांना राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी हवं ते संख्याबळ नाही, त्यामुळे हे संपूर्ण जे राज्यपालांचं निमंत्रण होतं ते नाकारलं. त्यानंतर आता सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून शिवसेनेला राज्यपालांनी आमंत्रण दिले, आणि निश्चितच अतिशय वेळ कमी असल्यामुळे राज्यपालांनी उद्या संध्याकाळी 7:30 पर्यंतची वेळ ही शिवसेनेला दिली आहे. कारण या वेळेमध्ये शिवसेनेला आपलं जे संख्याबळ आहे का आणि एकंदरीतच राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी तुम्ही तयार आहात का या संबंधाची विचारणा या संपूर्ण पत्रामध्ये केली आहे, त्यामुळे शिवसेनेला उद्या संध्याकाळी 7:30 पर्यंत हा निर्णय घ्यायचा आहे. याचबरोबर शिवसेनेला महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबरच्या ज्या बैठका किंवा राष्ट्रवादीवरच्या ज्या बैठका आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील. आणि त्यांच्या म्हणजे आता सध्या तरी शिवसेना ही भाजपच्या पाठिंब्यावर त्या ठिकाणी सरकार स्थापन करू शकत नाही, म्हणून शिवसेनेसमोर आता एकमेव पर्याय म्हणजे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणं. तर ह्या संपूर्ण बैठका करून त्या ठिकाणी शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करावा लागेल, तेव्हा आता शिवसेनेची भूमिका अतिशय महत्वाची ठरेल. उद्या शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करणार का आणि केला तो नेमकी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर करणार की नेमकी काय चित्र महाराष्ट्रामध्ये असणार हे उद्या आपल्याला पाहावं लागेल. निलेश, शिवसेनेच्या गोटात नेमक्या काय हालचाली आता सुरू आहेत, हे निमंत्रण आलेलं आहे, शिवसेनेकडनं काही प्रतिक्रिया आली आहे का, आणि रिट्रीट हॉटेलला आदित्य ठाकरे पोहोचल्याचं कळतंय, तिथं बैठक सुरू आहे.
निश्चित आदित्य ठाकरे आणि एकंदरीत एकनाथ शिंदे यांची जी बैठक रिट्रीट हॉटेलला चालू होती निलेश, ती बैठक आता संपलेली आहे. दोघांमध्ये जी चर्चा झाली ही घेऊन दोघे जण रिट्रीट वरून निघून आता मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. इथे ते उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील, त्या बैठकीमध्ये नेमकी काय घडलं हे संपूर्ण उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालतील. आणि निश्चितच आता वेग येईल या नवीन आघाडीच्या चर्चेंना, ह्या नवीन आघाडीच्या बैठकांना. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना किंवा हे तिन्ही जे पक्ष आहेत यांच्या बैठका नेमकी कशा होतात, अधिकृतरित्या अद्याप देखील शिवसेनेने प्रस्ताव राष्ट्रवादीला दिला नाही. राष्ट्रवादी या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार आहे, त्यामुळे शिवसेना कशा पद्धतीने प्रस्ताव या सर्व पक्षांना देते हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल. आज आणि उद्यापर्यंत साडेसातचा वेळ असल्यामुळं आज रात्री आणि उद्याचा पूर्ण दिवस यामध्ये शिवसेनेला त्या मोठ्या हालचाली करून सत्ता स्थापनेचा दावा त्या ठिकाणी करावा लागेल. बरोबर आहे. आणि आता एका अर्थी भाजपनं ही गुगली टाकली आहे का शिवसेनेवरती, कारण की आता साडेसात पर्यंत उद्या रात्री शिवसेनेला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. संजय राऊत जरी म्हणत असले की शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, पण कसा ते त्यांनी सांगितलेलं नाहीये. निलेश, निश्चितच सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी सुरुवातीपासून शिवसेना अशा प्रकारचा दावा करत होती, पण राज्यपालांनी जे निमंत्रण दिले ते म्हणजे अशा प्रकारे सत्ता स्थापन करण्यासाठी तयार आहात का याची विचारणा केली, त्याला उत्तर साडेसात पर्यंत द्यायचंय. निश्चित सत्ता स्थापन करणे किंवा त्या पदवीचं फ्लोर टेस्ट वगैरे ही भाग पुढचा आहे, परंतु जे निमंत्रण दिलंय त्याला उत्तर संध्याकाळी साडेसात पर्यंत द्यायचंय, कारण कालावधी हा अधिक वाढत जातोय. 13वी विधानसभा विसर्जित होऊन साधारण 2 दिवस त्या ठिकाणी होत आलेले आहेत. काल 9 तारखेला हा संपूर्ण विधानसभा विसर्जित झाली. आज पुन्हा एकदा भाजपाला आमंत्रण दिलं होतं, भाजपाने उत्तर देण्यास असमर्थता दाखवली, त्यानंतर आता शिवसेनेला दिले, त्यामुळे हे दिवस कमी आहेत. तेव्हा राज्यपाल निश्चितच एका दिवसाचा अवधी त्या ठिकाणी दिलेला आहे, तेव्हा आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल. भाजपाने त्याची भूमिका स्पष्ट केली की महायुतीला त्या ठिकाणी मॅन्डेट मिळून सुद्धा शिवसेनेने आघाडी बरोबर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर त्या ठिकाणी चर्चा चालू ठेवली, म्हणून आम्ही हे संख्याबळ पूर्ण करू शकत नाही. आणि ते जर त्या पद्धतीने सरकार बनवत असतील तर त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या, त्यामुळे एक टीका देखील भाजपकडून आता केली जाते. त्यामुळे आता महत्वाच्या घडामोडी राज्यामध्ये अशा घडतील की सर्वात महत्वाची असलेली मुंबई महापालिकेत भाजपचं देखील पाठबळ शिवसेनेला आहे, तेव्हा ते काढणार का, त्या ठिकाणी सत्ता समीकरण पुन्हा बदलून आघाडी पाठिंबा देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल. त्यामुळे मुंबई महापालिकेपासून राज्यातल्या सत्तेपर्यंत अनेक मोठी समीकरण किंवा अनेक घडामोडी आता येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळतील. बरोबर आहे. आगामी काळात मोठ्या घडामोडी घडू शकतात, आणि तू म्हटलास त्याप्रमाणे भाजपाचं समर्थन आहे मुंबई महापालिकेत, आणि हे जे समीकरणाची वारंवार चर्चा होते आहे, संजय राऊत जरी म्हणत असले की आमचा मुख्यमंत्री होणार, पण आकडे असं सांगतायत की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. नवाब मलिक असं म्हणालेले आहेत की आधी शिवसेनेनं युती तोडावी आणि केंद्रातल्या सत्तेतून बाहेर पडावं, त्या संदर्भात काही चर्चा आहे का? आता सध्या तरी राष्ट्रवादीकडून जी चर्चा केली जाते ती म्हणजे अद्यापर्यंत शिवसेनेने अधिकृतरित्या कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादी समोर ठेवला नव्हता. जर शिवसेनेला त्या पद्धतीचा आपल्या मुख्यमंत्री किंवा सत्ता बनवायची असेल तर निश्चित राष्ट्रवादी तयार आहे, पण काही अटी त्या ठिकाणी आता ठेवल्या आहेत त्यांनी, आणि त्या निश्चितच अगदी काही दिवसापासून होत्या. त्या म्हणजे अशा की शिवसेनेने एनडीए बरोबर असलेले थेट एनडीए बरोबर असलेले सर्व आपले संबंध तोडावे, केंद्रात असलेल्या आपल्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावावा आणि घोषणा करावी की भाजप बरोबर असलेली आमची युती चुकली, त्यानंतर जी चर्चा आहे जो प्रस्ताव आहे कशा प्रकारे त्या ठिकाणी चर्चा करायची, कोणत्या मुद्द्यांच्या आधारे ही युती होईल किंवा नवीन आघाडी धर्माला येईल या संपूर्ण विषयावर चर्चा करू आणि नंतर आम्ही आपला पाठिंबा देऊ असं मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे एकंदरीत शिवसेनेला आता राष्ट्रवादीची गरज त्या ठिकाणी भासणार आहे, काँग्रेसची गरज भासणार आहे, त्यामुळे जर या दोन्ही पक्षांचा पाठिंबा घ्यायचा असेल अशा प्रकारे केंद्रात असलेलं मंत्रीपद किंवा केंद्रात असलेले मंत्री अरविंद सावंत यांना देखील राजीनामा द्यावा लागेल. आणि त्या ठिकाणी मुंबईत किंवा ज्या ज्या ठिकाणी शिवसेना भाजपाच्या पाठिंब्यावर आहे त्या त्या ठिकाणची सर्व पाठिंबे काढावे लागतील आणि युती तुटली अशी घोषणा देखील त्या ठिकाणी करावी लागेल, आणि त्यानंतर राष्ट्रवादी जी आहे ती चर्चेला तयार होईल आणि त्या चर्चेच्या नंतर कळेल की कशा पद्धतीने हा प्रस्ताव राष्ट्रवादी मान्य करते आणि सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला त्या ठिकाणी पाठिंबा देते. बरोबर आहे. तिकडे जयपूरला सुद्धा काँग्रेसच्या गोटात खलबती सुरू झालेल्या आहेत आणि इकडे संजय राऊतांनी भाजपने सत्ता स्थापनेला नकार दिल्यानंतर लागलीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि अशोक चव्हाणांनी अशी प्रतिक्रिया दिली की राष्ट्रवादीला विश्वासात घेऊनच आम्ही पुढचा निर्णय घेऊ, म्हणजे आता मातोश्रीवरून सिल्वर ओककडे धाव असणार आहे का? अगदी खरे निलेश, आज दिवसभरातल्या घडामोडी जर पाहिल्या, सुरुवातीला भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू झाली,
त्या बैठकीतून एक मेसेज उद्धव ठाकरे किंवा त्या शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आला तो म्हणजे असं अगदी आली बाकी सर्व खात्यांच्या बाबतीत तयारी किंवा चर्चा करण्याची तयारी आहे. मुख्यमंत्रीपद सोडणार नाही, अजूनही चर्चेची शक्यता किंवा अजूनही चर्चा होऊ शकते. पण शिवसेनेकडून नकारात्मक उत्तर आल्यानंतर भाजपाने थेट आपली भूमिका घेतली आणि शिवसेनेची जी बैठक होती साधारणपणे दुपारी ही बैठक त्या ठिकाणी चालू होती, त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा आपल्या कोर कमिटीच्या बैठकीचा टाइम बदलला आणि 4 वाजताची बैठक ठेवली. त्यामुळे शिवसेनेची ही बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या बैठकीत सुद्धा हे घोषित केल्यानंतर की 50-50 फॉर्म्युला आणि मुख्यमंत्री पदावर ठाम आहे, हे केल्यानंतर भाजपने आपण विरोधी पक्षात बसायचं असं ठाम केलं आणि एकंदरीत अल्पमताचं सरकार बनवायचं नाही हे भाजपचं जे धोरण होतं जे दिल्लीपासून ठरलं होतं अगदी सुरुवातीपासून आपण देखील ह्याच गोष्टी सांगत होते की अल्पमतातलं सरकार भाजपा कधीही बनवणार नाही. कारण कर्नाटक सारखा एक अनुभव भाजपाच्या पाठीशी होता, त्यामुळे आता या पद्धतीने मातोश्रीवरून थेट आता सिल्वर ओकचा रस्ता नक्कीच गाठला जाईल. कारण या दोन्ही पक्षांना म्हणजे शिवसेनेला आता भाजपा पाठिंबा देणे शक्य नाही, त्यामुळे शिवसेनेला राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या पक्षांची सलगी बांधावी लागेल, त्या ठिकाणी चर्चा करावी लागते निश्चितच. या अगोदर पडद्याच्या मागे अशा अनेक बैठका झाल्यात पण अधिकृतरित्या प्रस्ताव देत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये अशा बैठका होणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यातूनच या दोन्ही पक्षांची एक नवीन समीकरण किंवा एक नवीन आघाडी महाराष्ट्राला येत्या काळामध्ये पाहायला मिळेल. बरोबर आहे, असं सांगितलं जातंय की सत्ता स्थापनेचं जे घोंगडं गेले काही दिवस भाजपच्या गळ्यात होतं ते अखेर भाजपनं आता शिवसेनेच्या गळ्यात टाकलेलं आहे. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी त्यांनी शुभेच्छाही दिलेल्या आहे, परंतु आता शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याशिवाय पर्याय नाही आहे का? एक मोठं आव्हान त्यांच्या समोर उभं राहिलंय. आता शिवसेना माघार घेऊ शकत नाही, अगदीच माघार घेऊ शिवसेना घेऊ शकत नाही, कारण भाजपने त्यांची भूमिका बदललेली नाही. भाजपा यासाठी भाजपची गुगली म्हणावी लागेल, कारण भाजपा हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा त्यांनी सत्ता स्थापनेचा जे निमंत्रण होते ते नाकारलं, त्या ठिकाणी असमर्थन दाखवली. कारण काही आमदारांची म्हणजे 20 ते 22 आमदारांची गरज असून सुद्धा भाजपाने ही असमर्थता दाखवली, त्यांच्याकडे संख्याबळ पुरेसं नव्हतं. आता शिवसेनेकडे मात्र शिवसेनेला खूप मोठ्या आकड्याची गरज आहे. शिवसेनेचं संख्याबळ हे अगदी अपक्षांना मिळून देखील फक्त 63 पर्यंत जातं. बाकीचे जे आकडे आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या आधारेच शिवसेनेला बनवावे लागेल. त्यामुळे ह्या दोन्ही पक्षांचा आधार आता शिवसेनेला घ्यावा लागेल आणि ह्या दोन्ही पक्षांच्या बरोबर असलेल्या बैठकींना अधिक वेग देत त्या ठिकाणी चर्चा करावी लागेल. कारण भाजपने आता जवळपास भाजप आणि शिवसेना यांनी आपली दारे एकमेकांसाठी बंद केलेली आहेत, त्यामुळे शिवसेनेसमोर आता एकमेव पर्याय राहिला. जे काही दिवस आपण साधारण 2 आठवडे ही जी चर्चा भाकते की शिवसेनेसमोर 2 ऑप्शन अव्हेलेबल होते. नेहमी शिवसेनेसमोर जे जे पर्याय होते त्याचा विचार केला शिवसेनेने. भाजपा एक पर्याय शिवसेनेसमोर होता, राष्ट्रवादी एक पर्याय होता, त्यामुळे आता शिवसेना भूमिका कोणाबरोबर घेणार ही चर्चा आपण त्यावेळेस करत होतो. पण भाजपने आता साधारण नकारात्मक दाखवल्यामुळे आता थेट शिवसेनेला एकमेव पर्याय तो म्हणजे राष्ट्रवादी राहिले, त्यामुळे शिवसेनेला आता राष्ट्रवादी बरोबर जावं लागेल, त्या ठिकाणी चर्चा करावी लागेल आणि निश्चितच शरद पवार यांच्यावर असलेल्या बैठक आता वाढतील. अक्षय महत्वाची माहिती अशी समोर येते आहे की आतापर्यंत संजय राऊत सिल्वर ओकला जात होते, पण आता उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना फोन केलेला आहे आणि उद्धव ठाकरे शरद पवारांची लवकरच भेट घेणार असल्याचंही कळतं आहे, तेव्हा पुन्हा एकदा आता शरद पवारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष. अगदी महत्वाचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी ही म्हणावी लागेल. कारण थेट मातोश्रीवरून सिल्वर ओकपर्यंत मातोश्रीचे प्रमुख किंवा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पोहोचतील आणि त्या संदर्भातल्या जी नवीन आघाडीची आपण चर्चा करतोय त्याची घोषणा करतील. या दोघांमध्येही चर्चा साधारण फोनवरून झालेली आहे. आता येणार आहे का म्हणजे अगदी उद्या 7:30 वेळ असल्यामुळे आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत ह्या दोघांची भेट होईल, त्यामध्ये चर्चा होईल, नवीन आघाडी संदर्भात चर्चा होईल. मी ज्याप्रमाणे सांगत होतो की अधिकृतरित्या प्रस्ताव कोणीही दिलेला नाही. शरद पवार यांचं नेहमीचं स्टेटमेंट आपण जर पकडून पाहिलं त्यांच्या कोणत्याही पक्षप्रमुखांनी तसा प्रस्ताव आमच्यापर्यंत पाठवला नाही असं मत नेहमीच शरद पवार व्यक्त करत आलेले आहेत. त्यामुळे आता थेट प्रस्ताव घेऊन स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जातात का हे पाहावं लागेल. त्यामुळे ही जी भेट आहे ही अतिशय महत्वाची ठरेल आणि याच भेटीमध्ये निलेश महाराष्ट्राच्या राजकारणाची जी पुढची दिशा आहे ती निश्चित केली जाईल. आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने आपण मगाशी बोलू की जयपूरमध्ये देखील काँग्रेस आमदारांची बैठक झाली, भाजपाच्या एकंदरीत ह्या निर्णयानंतर त्या ठिकाणी देखील बैठक झाली आणि त्यामध्ये सुद्धा शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नेहमी सांगितलं की जो काही निर्णय होईल हा आघाडीचा होईल. त्यामुळे शरद पवार यांच्याबरोबर उद्धव ठाकरेंची बैठक झाल्यानंतर शरद पवार हे सोनिया गांधींना याबाबतची माहिती देतील आणि त्या ठिकाणी निश्चितच महाराष्ट्रामध्ये नवीन आघाडीचा जन्म किंवा नवीन आघाडी उदयास येईल असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, आजची रात्र त्यासाठी खूप महत्वाची असणार आहे कारण की घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे.
परंतु आता आणखीन एक शक्यता अशी व्यक्त केली जाते याच्यामध्ये की ज्या मुख्यमंत्री पदावरनं हा सगळा वाद झाला होता युतीमध्ये, तेच मुख्यमंत्री पद कुठे या आघाडीतही चर्चेचा विषय असू शकतं, कारण की नवाब मलिक असं म्हणालेले आहेत की आमच्याही काही अटी असतील. निश्चितच, पण राष्ट्रवादीचं निश्चितच ते पहिल्यापासूनचं धोरण होतं. नवाब मलिक असतील किंवा राष्ट्रवादीचे अनेक नेते असतील, त्यांचे जर स्टेटमेंट या अगोदर आपण काढून पाहिले, शिवसेनेला जर मुख्यमंत्री पद बनवायचं असेल राष्ट्रवादीला त्या संदर्भातला प्रस्ताव द्यावा, आम्ही चर्चा करू, आम्ही त्या संदर्भातला एकत्रित विचार करू असं मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले. पण निलेश, या संदर्भात महत्वाची गोष्ट अशी ठरेल का आघाडीचा 15 वर्षाचा कार्यकाळ जर पाहिला, जरी प्रमुख किंवा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा राहिला तरी देखील राज्यातली महत्वाची पदं म्हणजे गृह असेल, अर्थ असेल, यासारखी महत्वाची पदं राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवलेली आहेत. त्यामुळे या आघाडीमध्ये सुद्धा निशित शरद पवार अशा प्रकारची पदं, गृह हे राज्यातलं मुख्यमंत्र्यांच्या नंतरचं सर्वात ताकदीचं मंत्रीपद समजलं जातं, त्यामुळे हे मंत्रीपद सुद्धा शरद पवार मागतील, ते आपल्याकडे ठेवतील. आघाडीचा एकंदरीत अनुभव पाहिला की 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये गृहमंत्रीपद हे शरद पवारांनी सोडलेलं नाही, राष्ट्रवादीने सोडलेलं नाही, अर्थखाता असेल हे देखील राष्ट्रवादीकडे राहिलेलं आहे. किंवा अशा प्रकारच्या महत्वाच्या खात्यांची मागणी निश्चित राष्ट्रवादी करेल. काँग्रेसने जर बाहेर पाठिंबा दिला तर तो प्रश्न येणार नाही, पण काँग्रेसने जर त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर निश्चित काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक दिग्गज सध्या विधानसभेमध्ये होते, त्यामुळे अनेक दिग्गजांना त्या ठिकाणी मंत्रिपद द्यावी लागतील, त्या संबंधीचा निर्णय होईल. या सर्व गोष्टींची चर्चा शिवसेनेला त्या ठिकाणी करावी लागणार आहे. बरोबर आहे, तू म्हटलास त्याप्रमाणे काँग्रेसकडनंही अक्षय तू राहाज आपल्यासोबत, आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे सुद्धा आहेत. केशवजी, आता शिवसेनेला निमंत्रण आलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी पवारांना फोन केल्याचं कळत आहे. नाही, आम्ही सांगितलं मगाशीच भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांची भूमिका मांडली की महाराष्ट्रातील जनतेने जो महाजनादेश दिला त्याचा अपमान करून जर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत त्यांना जायचं असेल तर त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. हो नाही, पण शिवसेनेनं भाजपला पाठिंबा मागितल्यास मग काय होणार? मुळात असं आहे की चर्चा भारतीय जनता पार्टी शिवसेनेतली चर्चेदार ही शिवसेनेने बंद केली आहेत, त्यामुळे शिवसेनेला ती जेव्हा ते विचार वाटेल ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील, त्यांना असं वाटलं तर मुख्यमंत्री ठरवतील. पण केशव उपाध्येजी, आतापर्यंत आपण बघितलं युती संदर्भात आणि एकंदरीत महायुती संदर्भात प्रवास मातोश्रीकडे असायचा, पण आता प्रवास मातोश्रीवरून सिल्वर ओककडे झालाय. मी तुम्हाला तेच सांगितलं की मुळामध्ये हा जो महाजनादेश होता त्याचा जर अपमानच करायचा असेल तर स्वाभाविकपणे अशा पद्धतीची पावलं उचलावे लागतील आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. नाही, पण कुठेतरी संवाद कमी पडला असं वाटतंय. संवादाची दारं शिवसेनेने पहिल्या दिवशीपासून बंद केली, संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं की सर्व ऑप्शन खुले आहेत, त्यामुळे संवादाची दारच जेव्हा तुम्ही बंद करतो संवाद तेव्हा होतो ज्या दरवाजे ओपन असतात, खुले असतात. पण उपाध्यायजी, संजय राऊत असं म्हणाले की भाजपला जर सरकार स्थापन करायचं नसेल तर मग मुख्यमंत्री पदही द्यायचं नसेल तर नेमकी भूमिका काय भाजपची? मुळात प्रश्न इथे येतो कुठे, हे सगळ्या गोष्टी संवादातनं चर्चेतनं सोडवता येतात. ज्यांनी चर्चेची दारच बंद केली त्या पुढे पुढे काय म्हणणार त्या सगळ्या विषयी? नाही तेच ना, मग ती चर्चा होऊ का शकली नाही? शिवसेना पहिल्याशी जाहीर केलं ना, त्यामुळे शिवसेनेने उद्धव ठाकरे कबूल केलं की मी चर्चेची दारच बंद केले. पण एरवी, हरियाणात 2 दिवसात सरकार स्थापन करणारे अमित शहा मुंबईत आले नाहीत. असं आहे की शेवटी चर्चा ही जे अंतिम टप्प्याला असते, मला त्याचं उत्तर आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच्या प्रेसमध्ये दिलं, त्यावेळी त्या पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येऊन तर शिक्कामोर्तब करत असतात. इथे चर्चा सुरूच केली नाही आणि ते मान्य केलं शिवसेनेने, तर प्रश्न येतो कुठे करण्याचा. पण जो आरोप उद्धव ठाकरेंनी बैठकीत केला, पत्रकार परिषदेमध्ये केला की 2.5-2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद ठरलं होतं, परंतु मला खोटं पाडण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला. प्रश्न खोटं पाडण्याचं नाहीच आहे, प्रश्न मत असं की त्या संदर्भातलं मला मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केलं की असं काही ठरलं नव्हतं, आणि बरं त्याच्याही उपमुख्यमंत्री असं म्हणाले की शेवटी चर्चा केली पाहिजे, त्या चर्चेलाच तुम्ही तयारी दसवत नसाल तर ह्याच्यानंच तुमची भूमिका स्पष्ट होते. पहिल्या पत्रकार परिषदेत तुम्ही सांगता की आम्हाला सर्व दरवाजे खुले आहेत जिंकून दिल्यानंतर, तर ह्याचा सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात ना. पण चर्चा, संजय राऊत असं म्हणालेले होते की मुख्यमंत्री पदावर चर्चा होत असेल तर चर्चा व्हायला हरकत नाही. असं आहे की आम्ही म्हणू ते धोरण आम्ही बांधू असं तरी चर्चा कधी होत नसते. चर्चाचा अर्थच असतो की प्रत्येकाने आपली भूमिका मांडली असते आणि त्यातनं पुढे जायचं असतं. मुळात इथे चर्चा करायची तयारी इथे नव्हती. पहिल्या दिवशी जिंकून आल्यानंतर महाजनादेश महायुतीला आल्यानंतर जी भूमिका मांडली गेली त्याच्यानंतर
चर्चाच करीन ठरवल्यानंतर कसं होणार संवाद? पण आता जनादेश महायुतीला मिळालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये भाजप मोठा पक्ष या नात्यानं थोडासा पुढाकार घेऊन शिवसेनेसोबत चर्चा करायला काय हरकत होती? अजून मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की मी फोन केले, ते फोन घेतले गेले नाही, म्हणजे पुढाकार सर्वस्तर घेतला गेला होता. हो पण जेव्हा आमच्या सोबत महायुतीमध्ये महाजनादेशाचा अपमान ज्यांना करायची इच्छा आहे त्यांना शुभेच्छा मी देतात. तुम्ही म्हणताय की शिवसेनेनं महाजनादेशाचा अपमान केला, पण एका अर्थी भाजपही महाजनादेशाचा अपमानच करताय. आम्ही कसा करतोय? आम्ही तर सांगितलं, आम्ही तर आज म्हणजे कालपर्यंत विनंती केली, प्रयत्न केला, सगळं केलं. आता शेवटी असं की महाजनादेश म्हणून महायुती म्हणून निवडणूक लढवली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि इतर सर्व पक्ष, ह्या सर्व छोट्या पक्ष, या सर्व पक्षांनी म्हणून एकत्रित निवडणूक लढवली. आणि तो जो महाजनादेश होता, सर्व युतीला महाजनादेश होता. आणि मग महाजनादेश युतीला जर असेल तर स्वाभाविकपणे त्या पद्धतीने सगळ्यांनी म्हणून सरकार स्थापनेचे प्रयत्न केले पाहिजेत. पहिल्या दिवशी जर प्रतिसाद मिळत नसेल, चर्चेचे दरवाजे बंद असतील आणि सबूत याला तयार नसेल कुणी, तर ह्याच्यामध्ये काय करायचं? तोच तर प्रश्न आहे ना, तोच तर प्रश्न आहे की शिवसेना असंही म्हणू शकते की भाजपने महाजनादेशाचा अपमान केलाय. आम्ही केलंच नाही, आम्ही सन्मानच करतोय. उलट पहिली दिवशी पहिली पत्रकार परिषद झाली, माननीय मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली, आपण आपल्या लक्षात असेल, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. महायुतीला हा जनादेश आहे अशा प्रकारची भूमिका पहिल्या दिवशी मांडली आणि युतीत महायुतीत सरकार हवं असंच आम्ही सातत्याने पहिल्या दिवशी पासून म्हणतोय. त्यामुळे सन्मान तर आम्ही करतोच आहोत. आता अपमान कोणाला करायचा आहे, कोणाला ही जे ठरवून त्यापेक्षा वेगळं जाऊन मांडायचं आहे, ते सगळं पाहते जनता. पण मग आता पुढे काय? भाजपकडनं पूर्ण चर्चेची दारं बंदच झालीये. पुन्हा तेच चूक तुम्ही कशी करता मला सांगा. तुम्ही पत्रकार आहात, चर्चेची दारं पुन्हा पुन्हा भाजपप्रतीच येत आहे, मला आश्चर्य वाटतंय. प्रश्न तो नाहीये, परंतु आता जी समीकरण तयार होत आहेत, समीकरणाची महाराष्ट्रात आता तयार होत आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, याकडे तुम्ही कसं बघतायत मग? प्रश्न तोच तुम्हाला पुन्हा वारंवार सांगतोय की महाराष्ट्रातल्या महाजनादेशाचा अपमान करून जर जायचं असेल तर आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चर्चेची दारं बंद कोणी केली हे सगळं पहिल्या दिन त्यांनी शिवसेनेने मान्य केलं की त्यांनी चर्चेची दारं बंद केली. त्यामुळे अशा पद्धतीने चर्चेची दारं बंद करून जर त्यांना काँग्रेस राष्ट्रीय सरकार बनवायचं असेल तर त्यांना शुभेच्छा. पण अजूनही तुम्ही केंद्रासोबतच आहात. आम्ही म्हणलोय कुठे, शेवटी त्यांना सर्वाईव्ह करायचं असतं का? नाही, पण तुमच्या सोबत आणि मुंबई महापालिकेतही तुमच्या पाठिंबा आहे शिवसेनेला. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या प्रश्नांनी आता त्यांना पुढच्या 24 तास अनेक गोष्टी घडतील, तुम्ही पाहा त्यांना काय घडेल. म्हणजे युती तोडण्याचं पाप तुम्हाला घ्यायचं नाही आणि त्यांनाही घ्यायचं नाहीये. प्रश्न हा प्रश्न पुन्हा अशा पद्धतीने तुम्ही मला खरंच तुम्ही पत्रकार मध्यस्थ म्हणजे पत्रकार तटस्थच्या भूमिकेतनं मांडलं पाहिजे. पण तुम्ही भारतीय जनता पक्ष वारंवार अन्याय काय करता मला कळत नाहीये. आम्ही या सगळ्या भूमिकेमध्ये पहिल्या दिवशीपासून महायुतीची भूमिका मांडली, पहिल्या दिवशीपासून महायुती सरकार आरोपाची भूमिका मांडली, पहिल्या दिवशीपासून आम्ही चर्चा केली पाहिजे भूमिका मांडली. त्याच्या उलट पहिल्या दिवशीपासून आम्हाला सर्व ऑप्शन खुले हे कोणी सांगितलं, पहिल्या दिवशीपासून आम्हाला या सगळ्यामध्ये काय चर्चा होणार नाही अशा प्रकारची भूमिका कोणी घेतली हे तुम्हाला माहिती आहे. तेव्हा आता जर चर्चा करायची असेल तर चर्चे जर त्यांना ठरवावं लागेल, त्यांना मुख्यमंत्र्यांकडे विनंती करावं लागेल, त्यानंतर पुढे जाऊ आता. ठीक आहे, पण आता तुम्ही पुढचं आता विरोधी पक्षात बसण्याची भूमिका तयार झाली भाजपची. प्रश्न असा आहे की त्या काँग्रेस राष्ट्रवादीने पाठिंबा त्यांना मागितला, सध्या आजची जर गरज पिढी आहे त्यांना हे केलंय जायचं असेल तर बघूया काय होतं पुढच्या काळात. ठीक आहे, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा केशव उपाध्याय यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की शिवसेनेला शुभेच्छा आणि शिवसेनेनं महाजनादेशाचा अपमान केलेला आहे, आम्ही चर्चेची पूर्ण तयारी केली, मुख्यमंत्र्यांनी फोनही केले परंतु उद्धव ठाकरेंनी ते फोन उचलले नाहीत, त्यामुळे आता शिवसेनेला जे करायचं ते शिवसेनेनं करावं, त्यांना शुभेच्छा असं म्हणालेले आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कबाडी आहे. अक्षय, तू ऐकलं केशव उपाध्याय असं म्हणाले की शिवसेनेनं महाजनादेशाचा अपमान केलेला आहे. निलेश, केशव उपाध्यांच्या एकंदरीत त्यांच्या प्रतिक्रियेनंतर असेल किंवा संजय राऊत यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रियेवरून असेल, एकंदरीत दोन्ही पक्षामध्ये महायुती कोणी तोडली यावरून कोणालाही स्वतःच्या अंगावर हे संपूर्ण घ्यायचं नाहीये. भाजपा कसा दोषी आहे हा ठरवण्याचा प्रयत्न शिवसेना करेल, शिवसेना कशी दोषी आहे हे ठरवण्याचा प्रयत्न सध्या भाजपा करताना पाहायला मिळतं. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये एकंदरीत जी युती तोडली त्याबद्दल ते संपूर्ण भाजपाने वारंवार आरोप शिवसेनेवर केले, शिवसेना आता वारंवार आरोप
हे भाजपवर करताना पाहिलं नव्हतं आणि ह्या दोन्ही पक्षांमध्ये एकंदरीत जी दारं आहेत आता चर्चेसाठी पूर्णपणे बंद झालेली आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी युतीची सत्ता होती, मग ती मुंबई महापालिका असो की केंद्रातलं सरकार, ज्या आपण तू उल्लेख केला, त्या ठिकाणची सर्व जी अनेक महत्वाची पदं शिवसेनेकडे आहेत, म्हणजे केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत आहेत, त्यांना राजीनामा द्यावा लागेल, ते महाराष्ट्रात येतील. त्यामुळे आता शिवसेनेने नवीन बरोबर जो आहे तो आघाडीसोबत बांधलेला आहे, त्यांच्यासोबत त्यांच्या चर्चा चालू होतील. आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्या, त्यामुळे निश्चितच आता ह्या दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होतील. दोन्ही पक्षांमध्ये त्या ठिकाणी नवीन साधारण जी आघाडी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते त्याच्यामध्ये ज्या चर्चा होतील, ज्या एकंदरीत मंत्रिपदं असतील किंवा इतर ज्या जबाबदाऱ्या असतील त्यांचं वाटप कशा प्रकारे करायचं त्याबाबतच्या चर्चा होतील. आणि भाजपने निश्चित आता जरी प्रवक्ते यांनी स्पष्टपणे केशवपदे यांनी स्पष्टपणे सांगितलं नसतं तरी देखील भाजपने अंतर्गत त्यांची तयारी ही आता विरोधी पक्षात बसायची केलेली आहे. जरी भाजप हा मोठा पक्ष असला तरी भाजपला येणारी 5 वर्ष किंवा येणारी जो काही काळ आहे त्या काळामध्ये विरोधी पक्ष बसावं लागेल. आणि सध्या शिवसेना जी आणि राष्ट्रवादी यांच्या चर्चेची जोरदार तयारी किंवा चर्चेची जोरदार आता सुरुवात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच, आता आजची रात्र त्यासाठी महत्वाची असणार आहे की काय घडामोडी घडतात. या सगळ्या घडामोडींवर तू लक्ष ठेवून राहा, तुझ्याकडनं अधिक अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.